आणि आता पाहूया टॉप 90 न्यूज. सुरुवातीला पाहूया विधान परिषदेत जी मतं फुटली त्या संदर्भातल्या बातम्या. विधान परिषद निवडणुकीत मवियाची 8 तर काँग्रेसची 7 मतं फुटली. फुटलेल्या आमदारांना विधानसभेला संधी देण्याचा महायुतीचा शब्द, सूत्रांची माहिती. तर फुटलेल्या आमदारांवर काँग्रेस कारवाईच्या तयारीत. पक्षाविरोधात मतदान करणाऱ्यांचा कार्यक्रम करू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा कारवाईचा इशारा. तर आमदारांवर कारवाईची काँग्रेसमध्ये हिंमत नाही, शिरसाटांचं आव्हान. काँग्रेसची मतं फुटली याबाबत हायकमांड प्रदेश काँग्रेसला विचारणा करणार. रमेश चेन्नीथला पटोलेंशी चर्चा करून हायकमांडला कळवणार. चेन्नीथला शरद पवारांशीही चर्चा करणार. आमदारांमध्ये पक्षनिष्ठा नसेल तर थेट निलंबनाची कारवाई करा, आमदार विकास ठाकरेंची मागणी. चंद्रकांत हंडोरेंच्या पराभवावेळीच कारवाई करायला हवी होती. काँग्रेसच्या मतफुटीच्या चर्चेनंतर विकास ठाकरेंकडून मत व्यक्त. पक्षातील बेईमान शोधून काढण्यासाठीच काँग्रेसनं विधान परिषद लढवली, आता लवकरच कचरा साफ होईल. आमदार फुटल्याच्या चर्चेनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं सूचक ट्विट. काँग्रेसचे 7 मतं फुटली, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. ते आमदार आधीच फुटलेले होते. मागील निवडणुकीत याच 7 जणांनी चंद्रकांत हंडोरींचा पराभव केला, राऊतांचा आरोप. शरद पवार गटाची 11 मतं मिळाली पण वानसिंग नाईकांचं 12 मत मिळालं नाही. शेकापच्या जयंत पाटलांकडून खंत व्यक्त. विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला. काँग्रेसनं दुसऱ्या क्रमांकाची मतं समान वाटायला हवी होती, असंही विधान. माझ्या सहकाऱ्यांनीच मत न दिल्याची खंत. काँग्रेसनेही वाढीव मतं मला न देता नार्वेकरांना दिली. काँग्रेसच्या आमदारांवर कारवाई व्हावी, शेकापच्या जयंत पाटलांची नाराजी. शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचं चिखलात सेलिब्रेशन. दळवीने निवडणुकीपूर्वी उदय सामंतांना दिला होता जयंत पाटलांच्या पराभवाचा शब्द, आता चिखलात खेळून आनंद साजरा. शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला, पवारांनी डाव टाकला, त्यात शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला. सदाभाऊ खोत यांची टीका. महायुतीसाठी शुभमुहूर्त, मवियाची सूज उतरली. आशिष शेलारांची निकालावरून मवियावर टीका. राऊत आदित्य उद्धव ठाकरे फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचीही टीका. विधान परिषद निवडणुकीसाठी आमदारांचा भाव शेअर बाजाराप्रमाणे चढत होता. कालचे आमदार 20 ते 25 कोटींच्या किमतीला फुटले. अनेकांना 2 एकर जमीनही मिळाली. संजय राऊतांचा खळबळजनक आरोप. इंडिया आघाडीत कपिल पाटलांचा पक्ष नाराज असल्याची चर्चा. इंडियात छोट्या पक्षांना भाजपसारखी वागणूक मिळत असल्याचं कपिल पाटलांचं ट्विट. मवियाच्या 22 ते 23 आमदारांचं स्वतःहून महायुतीला मतदान. उदय सावंतांची माहिती. काँग्रेसच्या नेतृत्वावर काँग्रेस आमदारांचा ठाकरेंच्या आमदारांचा ठाकरेंवर विश्वास नसल्याचा दावा. बच्चू कडू एमआयएम छोट्या पक्षांनी सत्तेला महत्व दिलं. गर्जना करणाऱ्या बच्चू कडूंनी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला. आमचं गणित जुळून आलं असतं तर जयंत पाटील निवडून आले असते. संजय राऊतांचा टोला. आरोप करणारे आरोप करत राहतात. राऊत शहानिशा न करता काहीही बोलतात. दीपक केसरकर यांची राऊतांवर टीका. भविष्यात काँग्रेस सोडण्यासंदर्भात काही सांगता येणार नाही. काँग्रेस आमदार जिशांत सिद्दीकींचं वक्तव्य. काँग्रेसच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्याशी ही माहिती. खोटं बोलायचं आव्हानांनी बंद करावं. आव्हानांनी केलेल्या आरोपांवर आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर. भाजपच्या विजयी आमदारांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. योगेश टिळेकर, प्रणय फुके, सदाभाऊ खोतांनी घेतली भेट. विधान परिषदेतील निकालानंतर शरद पवारांना भेटायला गेलो होतो, मात्र पवारांची तब्येत बरी नसल्यानं भेट होऊ शकली नाही. शेकापच्या जयंत पाटलांची माहिती. नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडेंचं घरी कुटुंबियांकडून स्वागत. पंकजा मुंडे आमदार झाल्यानंतर आई झाल्या भाऊक. विधान परिषदेवर पिंपरी चिंचवडचे अमित गोरखे यांची वर्णी लागताच शहरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जल्लोष. राजकारणातील चाणक्य अजितदादा नागपुरात विधानभवनाबाहेर बॅनर. दादा गटाचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवारांकडून बॅनरबाजी. आता बघूया राजकीय बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत 29,400 कोटींच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण. ठाणे बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाची पायाभरणी. एनडीए सरकारकडून गेल्या 10 वर्षात जवळपास 8 कोटी नवे रोजगार. फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्यांचं तोंड बंद केलं. मुंबई दौऱ्यात पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका. करू अजून कष्ट, जिंकून दाखव पुन्हा महाराष्ट्र. मुख्यमंत्री शिंदेकडून विधानसभा जिंकण्याचं पंतप्रधान मोदींना आश्वासन. तर मोदींची जिंकण्याची आणि विरोधकांची हरण्याची हॅटट्रिक झाली, असाही टोला. विधानसभा निवडणुकीत जनतेची पसंती मवियाला. सकाळ समूहाच्या सर्वेत महायुतीला धक्का. सर्वाधिक पसंती असलेला पक्ष भाजप.
2024 निवडणुकीत महायुतीला केवळ 33% लोकांची पसंती, तर महाविकास आघाडीला 48.7% इतकी सर्वाधिक पसंती. सकाळच्या सर्व्हेतून समोर. सर्व्हेनुसार मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना समान 22.4% लोकांची पसंती. सकाळच्या सर्व्हेतून जनतेचा कौल समोर. देशभरातील 7 राज्यांमध्ये 13 जागांवर विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा निकाल. एकूण जागांच्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडी पुढे. नारायण राणेंच्या खासदारकीला विनायक राऊतांचं आव्हान. राणेंनी मतं विकत घेतली, मतदारांना धमकावून विजय मिळवला. विनायक राऊतांची राणेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका. अजित पवारांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली. आगामी निवडणुका मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा. सूत्रांची माहिती. नाशिकमधील 8 जागांवर ठाकरे गटाचा दावा. नाशिकमध्ये ठाकरे गटाची ताकद जास्त. प्रत्येक मतदारसंघात निवडून येणारा उमेदवार आमच्याकडे. महानगरप्रमुख विलास शिंदे यांची माहिती. नाशिक मध्य मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. हेमलता पाटलांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. हेमलता पाटील नाशिक मध्य मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक. नाशिकमध्ये काँग्रेस 8-9 जागांवर लढण्याची तयारी. ठाकरे गटाच्या नांदेड येथील पदाधिकाऱ्यांचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र. महाविकास आघाडीतून आमदार जितेश अंतापूरकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी. आता बघूया जरांगेंसंदर्भातल्या काही बातम्या. सरकारनं ओबीसीमध्ये आरक्षण न दिल्यास 20 जुलैपासून आमरण उपोषण करणार, मनोज जरांगेंची घोषणा. तर 20 जुलैला मराठ्यांच्या बैठकीची तारीख ठरणार, जरांगेंकडून स्पष्ट. जरांगे मराठा समाजासाठी लढतात, त्यामुळे आज मराठा खासदार निवडून आले. आपणही आपल्या समाजासाठी लढायला हवं, असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य. मनोज जरांगे पाटलांची शांतता. महारॅलीत मोठ्या संख्येने मराठा बांधवांचा सहभाग. खास ड्रोन दृश्य TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी. आरक्षणाला हरताळ फासण्याचं काम सरकारनं करू नये. लाखो ओबीसींचा समुदाय मुंबईत आल्यास जनसागर उसळेल, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. हैदराबादमध्ये निजाम नोंदी सापडल्या तरी त्यांना राज्यात कोणीही प्रमाणपत्र देता येणार नाही. पवनराव तायवाडेंचा दावा. दुसऱ्या राज्यात सापडलेली नोंद आपल्या राज्यात ग्राह्य धरल्यास त्याला न्यायालयात आवाहन देणार, तायवाडेंचा इशारा. ध्रुव राठी पेरोडी नावाच्या अकाउंट विरोधात महाराष्ट्र सायबर सेलकडून गुन्हा दाखल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या मुलीची ट्विटरवर बदनामी केल्याचा आरोप. आता पाहूया महत्वाच्या बातम्या. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांना सवलती लागू. 75 वर्षांवरील भाविक प्रवाशांना मोफत प्रवास, तर वारीनिमित्त 5,000 विशेष एसटी बस सोडणार.